नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका मित्र भरत विजय चव्हाण आणि मी तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करत आहे. म्हणजे किसी का भाई किसी की जान या सिनेमाच्या फिल्म मेकर्सना एका गोष्टीची खूप चांगली जाणीव होती, आणि ती जाणीव म्हणजेच सलमान खानचे जे चाहते आहेत ते सलमान खानची झलक बघण्यासाठी किती उत्सुक असतात, किती आतुरतेने त्याच्या सिनेमांच्या नवीन नवीन झलक ग्लिम्स किंवा टीजर ट्रेलर या सगळ्या गोष्टींची वाट बघत असतात. म्हणूनच आधी किसी का भाई किसी की जान या सिनेमाचं एक टायटल अनाउन्समेंट करण्यात आलं, मग त्याचा फर्स्ट लुक झाला, मग गाणी अपलोड करण्यात आली, मग टीजर अपलोड करण्यात आला, आणि मग फायनली आता रिलीजला जेव्हा एक 10-12 दिवसच उरलेत तेव्हा आधी एक तर 9 तारखेला घोषणा करण्यात आली की उद्या म्हणजेच आज 10 तारखेला संध्याकाळी या सिनेमाचा ट्रेलर आपल्याला बघायला मिळेल. आधी सांगितलं होतं 6 वाजता बघायला मिळेल, मग अपडेट आली की 6:15 मग 6:30 मग 7:45 मग 7:00. सो फायनली ते भाईच्याच याचं एक डायलॉग आहे फिल्म मधला, तडपा तडपा के मारने से अच्छा एक ही बार मार डालो, असं काहीतरी सलमान खानच्या चाहत्यांचं झालं असेल. फायनली 7 वाजता ट्रेलर अपलोड होईल असं डिक्लेअर केल्यानंतर परत एकदा आपला पोपट करण्यात आला आणि त्यांचं मन बदललं असेल की जाऊ दे खरंच कोणतरी मरेल सलमान खानची त्या ट्रेलरची वाट बघून. त्यामुळे फायनली 7:45 या सिनेमाचा ट्रेलर जो आहे तो अपलोड करण्यात आला. आता ट्रेलरच्या सुरुवातीलाच आपण बघितलं की महाभारतातला एक श्लोक सलमान खान म्हणतोय आणि तो श्लोक म्हणजेच आता युद्धाचा आरंभ आहे असं एकंदरीत तो सांगू इच्छितो. त्यानंतर सुरुवातीचा जो फर्स्ट चाप आहे या सिनेमाच्या ट्रेलरचा त्याच्यात आपल्याला काही रोमॅन्टिक अँगल पूजा हेगडे आणि सलमान खान मधले दिसले. त्यात तो अँटिक पॉटवाला जो जोक होता पंचलाईन होती ती मला आवडली, मी भरभरून हसलो ते वाक्य ऐकल्यावर. पूजा हेगडे जेव्हा ते भाई असं जे काही तिचं चाललं होतं ते त्याच्यात ती खूप कम्फर्टेबल वाटली आणि चांगल्या प्रकारे, कारण सलमान खान म्हणतो की मला काही नाव नाहीये, मला सगळे भाईजनच म्हणतात. बट आता आपण ज्या व्यक्तीवर आपला क्रश आहे त्याला भाई कसं म्हणायचं हे जे ऑकवर्डनेस आहे हे पूजा हेगडेने खूप उत्तम प्रकारे दाखवलंय. आणि कट टू नंतर सेकंड हाफ मध्ये ड्रामा येतो आणि मग ऍक्शन सुरू होतो. सो एक ओव्हरऑल कम्प्लीट पॅकेज, म्हणजे फ्रँकली बघायला गेलं तर या सिनेमाची तेवढी हाईप नव्हती जेवढी सलमान खानच्या चित्रपटातून थ्रू अपेक्षित असते. म्हणजे त्याचं पहिला टीजर आला तेव्हा सुद्धा लोकांनी एवढं सिरियसली घेतलं नाही या पिक्चरला. मग या सिनेमाचे जे डिरेक्टर आहेत फहद सामजी त्यांचं नाव ऐकल्यानंतर तर लोकांनी सोडूनच दिला विषय. त्यानंतर सलमान खानची जी 2 गाणी आपल्या समोर आली ज्याच्यात ते असं लादी पुसण्याचे जे स्टेप्स करत होते त्या स्टेप्स बघून तर लोकांनी विचारच सोडून दिला की OTT वर पण हा बघू की नाही असा एक प्रश्न लोकांच्या मनात नक्की आला असेल. बट हे सगळे प्रश्न जे आहेत तो क्लीन स्वीप सगळे प्रश्न पुसून टाकणारा हा ट्रेलर निघालाय असं म्हणायला काही हरकत नाही, कारण या ट्रेलरमध्ये रोमॅन्स ड्रामा ऍक्शन तिन्ही भरभरून आहे हे आणि टोटल मसाला चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे याच्यावरून या ट्रेलरवरनं कळते. आणि शेवटी जे सलमानचं ब्रिंग इट ऑन वाला जो ऍक्शन होता त्याच्यावरनं मला रॉकची आठवण आली. रॉक जस्ट ब्रिंग इट बोलायचा, सलमान ब्रिंग इट ऑन बोलतो. बट ओव्हरऑल सलमानचा जो लेड बॅक ऍटिट्यूड आहे तो पूर्ण या ट्रेलरमध्ये दिसतोय, तो पूर्ण चित्रपटात सुद्धा दिसणार आहे. म्हणजे फार कष्ट न घेता टिचकी मारून समोरच्याला कसं उडू अशा प्रकारचा अभिनय आपण जे एक्सपेक्ट करतो सलमान खानकडनं तसाच आपल्याला बघायला मिळणार आहे. सिनेमाचा मेन अट्रॅक्शन जो मेन विलन आहे जगापती बाबू, ते या वयात ज्या प्रमाणे त्यांनी स्वतःला मेंटेन ठेवलंय आणि साऊथमध्ये दक्षिण सिनेमामध्ये त्यांनी अनेक सिनेमे केलेत, बॉलिवूडमध्ये सुद्धा आता ते सलमानच्या बरोबरीने आणि इनफॅक्ट या ट्रेलरमध्ये आणि या चित्रपटामध्ये हिरो एवढंच महत्व विलनला दिलं गेलंय एकंदरीत या ट्रेलरवरनं वाटतंय. व्यंकटेश यांना आपण खूप काळानंतर हिंदी एका प्लॅटफॉर्मवर बघणार आहोत. त्यांचा आय थिंक शेवटचा हिंदी सिनेमा तकदीरवाला होता आणि आत्तामध्ये नेटफ्लिक्सवर तो राणा नायडू नावाची एक वेबसिरीज आली होती त्याच्यात आपण त्यांना बघितलं होतं. बट या सिनेमा थ्रू मला तरी ते एक सरप्राईज पॅकेज वाटतायत, कारण नॉन व्हायलन्स वाला माणूस अहिंसा अहिंसेवर प्रेम असणारा माणूस आय थिंक इन द एंड त्याच्यामुळेच गोष्टीत खूप मोठा ट्विस्ट येणार आहे अशी मला एक आतून फिलिंग आहे. बट ओव्हरऑल तरी बघूया. आता या सिनेमाचं आधी नाव ठेवणार होते कभी ईद कभी दिवाळी, पण नंतर ते चेंज केलं कभी भाई कभी जान. हालांकी दोन्ही नावं एवढी काही ग्रेट नाही आहेत म्हणा, पण तरी ठीक आहे. सो ट्रेलर बघून एक टिपिकल सलमान खानच्या चाहत्यांना आवडेल असा सिनेमा त्याच्या भेटीला सलमान खान येत्या ईदला घेऊन येतोय एवढं क्लिअर झालेलं आहे. बघूया आता चित्रपट सुद्धा तेवढंच एक्साइट करतोय का जर जेवढा हा ट्रेलर आपल्याला कळतोय ते. म्हणजे तुम्हाला हा ट्रेलर कसा वाटलाय कमेंटच्या माध्यमातून कळवा, आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका. जय हिंद जय महाराष्ट्र.